महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी फेटाळली आहे. तसंच झालंच तर या निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची तयारी आहे. या निवडणुकांमध्ये भाजपलाच यश मिळेल असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होते आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सततच्या कुरघोड्यांना कंटाळून गुजरातसोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची भाजप तयारी करत असल्याची चर्चा आहे. पण ही केवळ चर्चाच असून तसं घडण्याची शक्यता नाही असं शहा यांनी म्हटलंय. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी एका कार्यक्रमात शहा यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हे वक्तव्य केलंय. दरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविषयी मात्र अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय महामंत्री की जिम्मेवारी भी. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करूयात. जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुळकर आपल्या सोबत आहेत. उदय सर, आपण बघतोय की अमित शहा यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. तसंच नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतही त्यांनी मौन बाळगले. तर शहा यांच्या या भूमिकेबाबत आपण काय सांगाल? गेले काही दिवस उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षामध्ये असा एक विचार बळावत होता की शिवसेनेला बरोबर घेऊन जाणं हे दिवसेंदिवस कठीण होत आहे. तेव्हा गुजरात बरोबर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या किंबहुना तशा स्वरूपाची एक भूमिका एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच मांडलेली होती. परंतु काल प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि प्रादेशिक वृत्तपत्र यांच्या पत्रकारांच्या एका अनौपचारिक संमेलनामध्ये अमित शहा यांनी हे स्पष्ट केलं की अशा प्रकारे कोणताही विचार भारतीय जनता पक्षामध्ये नाही, या केवळ वर्तमानपत्रातल्या गप्पा आहेत. त्यामुळे तुर्तास तरी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची जी शक्यता होती ती आता थंडावली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर नारायण राणे भारतीय जनता पक्षामध्ये येणार अशा स्वरूपाचे अनेक गोष्टी उठत होत्या, परंतु त्याच्यावरही त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. याचाच अर्थ त्यांनी त्याला पूर्णपणे नकार दिलेला नाही हे देखील लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे नारायण राणे प्रवेश करतील की नाही तर त्याचं उत्तर तूर्तास नाही एवढंच आहे. याचा अर्थ भविष्यातला मार्ग खुला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नक्की, तर नारायण राणेंचा भविष्यातला मार्ग खुला आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद उदय सर या विश्लेषणासंदर्भात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.